महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या महापुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याने पूरग्रस्त शेतकरी बांधवाने हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकतंच नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार किसन कोतरे यांनी केली आहे. तसेच दुकानदार व्यापारी वर्ग यांचे देखील ह्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना देखील मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी केली आहे. दरम्यान ग्रामविकास विभागाच्या पुरवणी मागण्याद्वारे सध्या धोकादायक स्थितीत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या नवीन कार्यालय इमारत बांधणीसाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी त्यांनी या अधिवेशनात केली आहे. 2019-20 वर बोलण्यासाठी मी उभा आहे. महसूल व वन विभाग पान क्रमांक 51 भाग क्रमांक 15. अध्यक्ष महोदया, माझे जुलै ऑगस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, पण कोकणातली परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात अवघड होऊन गेली होती. त्या टायमाला माझ्या मतदारसंघातला असेल, ठाणे जिल्ह्यातला असेल, खूप मोठ्या प्रमाणात पुरानी शहरांच्या मध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा फार मोठं नुकसान झालं. त्यावेळेला पंचनामे झाले, पण त्या पंचनाम्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिलेल्या आहेत. आजही ते पंचनामे बरेचसे अजून पूर्ण झालेले नाहीत. नुकसान काही लोकांचे जे पंचनामे झाले त्या टायमाला त्यांना नुकसान भरपाई मिळाली, पण पंचनामे न झालेल्या लोकांच्या आजही खऱ्या अर्थाने त्यांचे पंचनामे म्हणून त्यांना नुकसान मिळाला पाहिजे. ते कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर होणं ही काळाची गरज आहे, आणि निश्चितपणे या पूरग्रस्तांना मदत मिळणं आपल्याकडून मी विनंती करतो. दुकानदारांचे अन्य शेतीचे दिलं, त्यामुळे निश्चितपणे एक आपण तातडीने ते पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये आपण आदेश द्यावेत, आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा, जमिनीच्या झालेल्या नुकसानाचं ही सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातली नुकसान भरपाई ही देण्याची गरज आहे. घोषणा खूप होतात 25,000 प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, पण अजूनही पर्यंत त्याच्यावर काही निर्णय होत नाही, आणि शेतकरी आज दिशाहीन झालेला आहे. या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिशा देण्यासाठी तातडीने निर्णय होऊन ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी निर्णय घ्यावा. अध्यक्ष महोदया, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे, आणि त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याची आशा या माध्यमातून आपल्याकडून होती. पण पुरवणी मागण्यांच्या वर जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही मिळेल अशी आता अपेक्षा राहिलेली नाही. आणि आजही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज काही घोषणा होईल अशा प्रकारचा एक आशा होती, ती सुद्धा आशा राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल का हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार आपल्या पुढे उभा राहिलेला आहे. 25,000 किमान पहिला हा आपला निर्णय लवकरात लवकर व्हावा. 7-12 कोरा होईल का नाही हे सांगता येत नाही, पण किमान 25,000 नुकसान भरपाई जे जुलै ऑगस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांना शेतकऱ्यांना मिळावी, आणि इतरही जे व्यापारी असतील, दुकानदार, छोटे दुकानदार असतील, त्यांचं जे नुकसान झालंय त्यांनाही तातडीने मदत मिळण्यासाठी हा निर्णय व्हावा अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. खरं म्हणजे ग्रामविकासच्या बाबतीत सुद्धा पान क्रमांक 113 बाब क्रमांक 95, अध्यक्ष महोदया, जिल्हा परिषदच्या इमारत व बांधकाम निरीक्षण वसाहतीच्या बाबतीमध्ये मी आपल्याला लक्ष वेधितो. ठाणे जिल्हा परिषदची इमारत आजही भाड्याच्या ठिकाणी वापर केला जातोय. निष्कालीन करण्याचा निर्णय झाला आणि ती धोकादायक इमारत घोषित होऊन सुद्धा त्याला निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सर्वच कार्यालय आज भाड्याच्या ठिकाणामध्ये भरली जातात, आणि त्यामुळे जिल्हा परिषदचा कामकाज हे करण्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होतात. या तरतुदीमधून या ठाणे जिल्हा परिषदला तातडीने निधी उपलब्ध करून एक चांगलं कार्यालय त्या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. आपण लवकरात लवकर तो निर्णय घ्यावा अशी शासनाला तशा प्रकारची सूचना करावी, हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी लक्ष्मण पवारसह आधार न्यूज मुरबाड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेटेड.